घाटकोपर दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा हा आता 17 जाऊन पोहोचला आहे, तर 75 जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये 50 तासांपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. आतापर्यंत होर्डिंगचा 50% सांगाडा पेट्रोल पंपावरून बाहेर काढण्यात आला आहे. होर्डिंगच्या सांगाड्याखाली 30 ते 40 लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर ज्या पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग पडून अपघात झाला होता तो संपूर्ण पंपच अनधिकृत असल्याचं समोर आलंय. हा भूखंड गृह खात्याचा असून महसूल विभागाची परवानगी न घेता त्या ठिकाणी वाणिज्य कामासाठी वापरला जात होता आणि त्याबाबत पोलीस गृहनिर्माण महामंडळाला अहवाल मागवला होता. या भूखंडावर पेट्रोल पंप कामासाठी ना हरकत प्रमाणपत्राची विचारणा देखील करण्यात आली होती, मात्र पोलीस गृहनिर्माण महामंडळानं वेळोवेळी पोलीस महासंचालक आणि रेल्वे पोलीस आयुक्त यांना पत्रव्यवहार करत सुरू असलेल्या पेट्रोल पंप बांधकामावरती हरकत घेतलेली होती. हे बांधकाम थांबवण्याबाबत पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ मर्यादित यांनी गृहविभागाला पत्रव्यवहार करून परवानगी नाकारल्याचा अभिप्राय देण्यात आलेला होता अशी माहिती देखील आता समोर आली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.